शिक्षक पात्रता परीक्षेसाठी बसलेले सर्व भावी शिक्षक विद्यार्थी यांचे मी प्रथम स्वागत करते। विशेष म्हणजे जे या कार्यक्रमाचे पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत घेणारे माननीय डॉक्टर प्रमोद कुमावत सर व त्यांची टीम यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते। माननीय डॉक्टर कुमावत सरांनी जो ज्ञानरूपी यज्ञ होऊ घातला आहे मॅडम अनम्यूट करा प्लीज मॅडम अनम्यूट मॅडम म्यूट आहात तुम्ही अनम्यूट करा प्लीज। ओके ओके सर। हा येस थँक्यू थँक्यू। मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतोय की आपण आपले माइक म्यूट करावे नाहीतर फार व्यत्यय येतो आपल्याचा सगळे। हे बघा कोण आहे सोनार चारुशीला सोनार आरती सीता आढाव हे सगळे म्यूट करा माइक म्यूट करा। मी जेव्हा सर्वांना म्यूट करतो तर मॅडमचा सुद्धा माइक म्यूट होतो त्यामध्ये आणि मग आपला वेळ जातो त्याच्यात कृपया लक्षात घ्या। हा मॅडम अनम्यूट करून बोला मॅडम। हॅलो। हा मॅडम येतोय। हा सर माननीय डॉक्टर कुमावत सरांनी जो ज्ञानरूपी यज्ञ होऊ घातला आहे त्यात आपण सर्व विद्यार्थ्यांनी वेळ परिश्रम सातत्य व अभ्यास यांच्या समिधा अर्पण करून या यज्ञाची फलश्रुती मिळवूयात। सीईटी परीक्षा आपण म्हटलं की आपणा समोर येतो तो त्यामध्ये असणाऱ्या विषयांचा अभ्यास त्यामध्ये प्रामुख्याने ढोबळमानाने पाहता बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र भाषा एक भाषा दोन मराठी इंग्रजी गणित आणि परिसर अभ्यास या विषयाचा आपणास अभ्यास करावायचा आहे। या वर्गाच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत। टीईटी परीक्षेसाठी प्रामुख्याने दोन स्तरांचा विचार करावा लागेल एक प्राथमिक स्तर इयत्ता पहिली ते पाचवी आणि उच्च प्राथमिक स्तर इयत्ता सहावी ते आठवी। या दोन्ही स्तरांसाठी प्रामुख्याने बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय अत्यंत महत्वाचा आहे। या दोन्ही स्तरावर 30 गुण यासाठी हा विषय आपणास अभ्यासावयाचा आहे। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याच्या व्याप्तीचा जर आपण विचार केला तर हा विषय आपणास शिकवण्यासाठी बराच वेळ लागेल। आपली परीक्षा व वेळ यांचा योग्य सांगड घालून आपण जास्तीत जास्त महत्वाचे जे घटक आपणास अभ्यासावयाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने येणारे जास्तीत जास्त प्रश्न यांचा विचार करून आपण या विषयासाठी साधारणतः 20 तासिकेंचा विचार केलेला आहे। या तासिकेमध्ये आपण जास्तीत जास्त कसे गुण आपल्याला मिळतील याचा आपण प्रयत्न करणार आहोत। या परीक्षेच्या संदर्भातील या विषयासाठी येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी प्राथमिक स्तर 6 ते 11 वर्ष उच्च प्राथमिक स्तर 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रिये संबंधी असतील। त्यामध्ये आपण प्रामुख्याने गुण वैशिष्ट्ये शालेय आंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुण वैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही यामध्ये समावेश असेल। तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती त्याचप्रकारे त्यांचे मूल्यमापन पद्धती यावर देखील काही प्रश्नांचा समावेश असेल। आपण पाहतो की डीएड आणि बीएड मध्ये जे काही आपण शैक्षणिक बालमानसशास्त्र याचा अभ्यास केलेला आहे यावरती आधारित आपणास
या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याची आपण तयारी या ठिकाणी करणार आहोत. आता आपण पाहतो की सध्या सुरू आहे तो श्रावण महिना, आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्याला पवित्र महिना आहे आपल्यामध्ये. आणि त्याचा विचार करत असताना आपण पाहतो की मागे आषाढ महिना होता, त्यामध्ये आषाढी एकादशी आपण विचार करूयात. आषाढी एकादशीचा विचार केला की आपल्या डोळ्यासमोर येतो तो विठ्ठलाची मूर्ती आणि वारकरी. पहा, या ठिकाणी मी तुम्हाला वारकरी आणि विठ्ठल हे जे काही सांगत आहे, तर मी तुम्हाला आपल्या विषयाकडे नेण्यासाठी हे सांगत आहे. वारकरी म्हटला की आपण कोणाला डोळ्यासमोर धरतो की जो व्यक्ती विठ्ठलाच्या दर्शनासाठी सातत्याने नेहमी नेहमी पंढरपूरला जातो आणि मनोभावे जो विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन त्यासाठी प्रयत्न करत असतो त्याला आपण वारकरी असा हात म्हणतो. त्याचप्रमाणे आपणही जे काही आपल्या ह्या टीईटी परीक्षेसाठी जे काही विद्यार्थी बसलेले आहेत त्यांनी सुद्धा पास होईपर्यंत सातत्याने या परीक्षेचा अभ्यास करून तळमळीने जर ही परीक्षा पास होण्याचा प्रयत्न केला व आपल्याचा प्रयत्न आपणास या ठिकाणी करावयाचा आहे. आपण पाहतो की एखाद्या पवित्र मंदिराच्या ठिकाणी किंवा यात्रेच्या ठिकाणी ज्याप्रमाणे खूप काही लोक गर्दी करतात किंवा येत असतात, त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत की या परीक्षेला सुद्धा जेव्हा आपण आकडा पाहतो तेव्हा परीक्षेला फॉर्म भरलेले विद्यार्थी हे खूप सारे असतात. आणि आपण त्या फॉर्मचा आकडा आणि आपल्याला असलेल्या जागांचा विचार करताना आपल्याला ह्या सर्व जागांचा आपल्यासाठी काहीही विचार करायचा नाही. काल कलीमुद्दीन शेख सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आपणास फक्त एका जागेचा विचार करावयाचा आहे. आपण त्यामध्ये जेव्हा यात्रेचा विचार करतो तेव्हा येतात तीन प्रकारचे लोक, हौशी, नवशी आणि गौशी. त्याचप्रमाणे आपण सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपला नवस फेडणे म्हणजेच ह्या टीईटी परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवणे हे महत्वाचे आहे. श्रद्धेने आस्थेने या ठिकाणी येऊन आपण अभ्यास करणं सर्वात प्राथमिकतः महत्वाचं आहे. आता आपण पाहणार आहोत थोडक्यात डीएड आणि बीएड मध्ये. हॅलो हॅलो, आपण प्रथमतः डीएड आणि बीएड मध्ये. हॅलो, आवाज येत नाही बरोबर. हॅलो, आवाज येतोय. नेटवर्क तुम्ही म्यूट करा, तुम्ही म्यूट करा. नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे कमी अधिक प्रमाणात आवाज होतो. सगळे म्यूट करा प्लीज, आपले माइक म्यूट करा. हॅलो, हा बोला मॅडम, बोला. अनम्यूट करून बोला. डीएड आणि बीएड मध्ये आपण अध्यापन कौशल्यामध्ये हार्वर्डच्या पंचपदीचा विचार केलेला आहे. हार्वर्डची पंचपदी म्हटल्यानंतर त्यामध्ये प्रामुख्याने येतो ती पहिल्याच सर्वात कौशल्य कोणतं, तर प्रस्तावना कौशल्य आहे. ह्या प्रस्तावना कौशल्याचा जर विचार केला तर एखादी गुलाबाची कळी असते, पहा ती गुलाबाची कळी कशी उमलते, तर ती हळूहळू व आकर्षक पद्धतीने उमलत जात असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या विषयास सुरुवात ही याच आकर्षक पद्धतीने करूयात. आता आपण पाहतो शास्त्र, मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, शास्त्र ही एक संकल्पना पाहणार आहोत. शास्त्र कशाला म्हणायचं, तर सायन्स इज द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. शास्त्र म्हणजे काय, तर एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास करणे होय. आता आपण पाहतो शास्त्राचे प्रणाम प्रकार आहेत, एक वास्तववादी आणि एक आदर्शवादी शास्त्र आहे. आता वास्तववादी शास्त्र म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह सायन्स. आपण ज्याला काय म्हणतो,
की वस्तूंचं या पॉझिटिव्ह सायन्समध्ये काय केलं जातं, तर वस्तूंचे जसेच्या तसे वर्णन केले जाते. मग ही शास्त्री काय करतात की ही घटना योग्य की अयोग्य याविषयी ते काही चर्चा करत नाहीत. त्याचप्रमाणे आदर्शवादी शास्त्राचा जर विचार केला तर नॉर्मेटिव्ह सायन्स त्याला आपण म्हणतो की या काय करतात, आदर्शवादी शास्त्र काय करत असतात तर त्याला मानदंड ठरवतात. मानदंड ठरवतात म्हणजे काय करतात, तर ते थोडक्यात ध्येय सौंदर्य वर्तन या संबंधीचे ते मानदंड ठरवितात. आणि आपले जीवन हे आदर्शवादी ध्येयनिष्ठ मूल्याधिष्ठित कसे होईल या संबंधी मार्गदर्शन करतात. परंतु वास्तववादी शास्त्र तसं करतात का, तर नाही. वस्तूंचे स्वरूप वर्णन करणारे शास्त्र असते. मग शास्त्रामध्ये काय केलं जातं, तर एखादा प्रयोग केला जातो, प्रयोगाचं निरीक्षण केलं जातं आणि त्यानंतर निष्कर्ष काढले जातात. मग त्याच पद्धतीमध्ये जेव्हा वास्तववादी शास्त्राचा विचार केला जातो तेव्हा आपण पाहतो की भौतिक शास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, त्याचमध्ये येते ते आपले मानसशास्त्र. पहा, मानसशास्त्राचा विचार करत असताना आपण पाहणार आहोत की मानसशास्त्र ही सुरुवातीला ही जी संकल्पना होती ही तत्वज्ञानाचीच एक प्रमुख शाखा होती. तत्वज्ञानामध्येच मानसशास्त्राचा अभ्यास केला जायचा. मानसशास्त्र ही स्वतंत्र शाखा नव्हती. आपण त्याला सुरुवातीला जे काही मानसशास्त्रज्ञ होऊन गेले त्यातले प्रामुख्याने ग्रीक मानसशास्त्रज्ञ जे काही आहेत, सायकोलॉजी हा शब्द जो काही आहे सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन शब्दांपासून बनलेला आपणास पाहावयास मिळतो. सायको म्हणजे काय हो, तर आत्मा आणि मन. पहा, म्हणजे मानसशास्त्रामध्ये काय विचार केला, तर सुरुवातीला आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही अरिस्टॉटलनी व्याख्या सांगितली. आणि पहा, पुढे पुढे त्याचा अभ्यास करत गेल्यानंतर आपण त्याला मन, आत्मा किंवा मन आणि सॉरी सायको म्हणजे आत्मा आणि मन आणि लोगस म्हणजे काय, तर विचार अध्ययन. पहा, मानसशास्त्राचा अभ्यास हा खूप पूर्वीपासून चालू आहे. की इसवी सन पूर्व 384 पासून याचा अभ्यास सुरुवात आहे. परंतु मानसशास्त्र हा स्वतंत्र विषय अभ्यासानंतर आला. आणि पहा, तो तत्वज्ञानाची एक शाखा म्हणून त्याचा अभ्यास केला जात होता. मग त्यामध्ये आपण पाहणार आहोत की मानसशास्त्राचा जनक म्हणून ज्याला आपण संबोधतो अरिस्टॉटल, त्यांनी सुरुवातीला मानसशास्त्राला आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. आता आपण म्हणतो पहा, आत्मा कुणी तुम्ही आम्ही पाहिला आहे का आत्मा? नाही. परंतु आत्म्याचं अस्तित्व आपणास कशावरून कळतं? आपण जेव्हा एखादा व्यक्ती हा मृत पावतो तेव्हा आपण काय म्हणतो, तेव्हा आपण असं विचार करतो की हा जो काही आत्मा आहे आपल्याला कुठेही दिसत नाही परंतु तो अस्तित्वात आहे. आणि ह्या आत्मा आपण म्हणतो की त्या व्यक्तीच्या शरीरातून हा आत्मा निघून गेला. म्हणजे काय, आत्म्याचे शास्त्र, आत्म्याचा जे काही अभ्यास करणारे शास्त्र आहे हे मानसशास्त्र. ही प्रथम संकल्पना अरिस्टॉटल यांनी आपल्या डी अॅनिमा या प्रथम मानसशास्त्राच्या ग्रंथामध्ये मांडली आहे. पहा, आपण मानसशास्त्राचा त्यामुळेच आपण त्यांना मानसशास्त्राचा जनक असे देखील म्हणतो. अरिस्टॉटलचा विचार करत असताना आपण पाहतो मानसशास्त्राचा, त्याच पद्धतीनं राज्यशास्त्रामध्ये देखील त्यांचं भरीव योगदान आपल्याला दिसून येतं. राज्यशास्त्राचा देखील डी पॉलिटिक्स हा ग्रंथ अरिस्टॉटल यांनी मांडलेला आहे. त्याच पद्धतीने आपण पाहणार आहोत दुसरे प्लेटो. प्लेटो यांचा विचार करत असताना रिपब्लिक नावाचा ग्रंथ त्यांनी मांडलेला आहे. या रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी आदर्शवादाचा विचार, त्यांनी मानसशास्त्राचा विचार करत असताना आदर्शवादाचे जनक. आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं, तर व्यक्ती भिन्नता या संबंधी विचार आपले मांडलेले आहेत. व्यक्ती हा सर्व एका घरातील 5 व्यक्ती जरी असले तर त्या व्यक्तीमध्ये आपण म्हणतो पहा की सारखेपण असतो का, नाही. तर तो त्यांच्यामध्ये
सगळ्या स्वरूपामध्ये भिन्नता असते. आपण पाहतो एकाच आईच्या पोटी जन्म घेणारे चार बालके हे कधीही सारखे दिसत नाही. त्यांच्यामध्ये काय असतं, रंगात वेगळेपणा असतो, उंचीत वेगळेपणा असतो, शरीराच्या ठेवणमध्ये वेगळेपणा असतो, म्हणजे भिन्नता ही असते. त्याच पद्धतीनं पुढे गेल्यानंतर विल्यम हुंट आपण पाहणार आहोत की मानसशास्त्राचा जनक म्हणून अरिस्टॉटल यांची ओळख आहे. 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग येथे आपली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम हुंट यांनी स्थापन केली आणि त्यामध्ये पहिला प्रयोग करण्यात आला. पहा, विल्यम हुंट यांनी पहिला प्रयोग करून मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही निर्माण केली. त्यामुळे विल्यम हुंट यांना काय म्हटलं जात, फादर ऑफ सायकोलॉजी, म्हणजेच काय, तर त्यांना काय म्हटलं जात, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असं म्हटलं जात. हॅलो, आवाज येतोय ना सर्वांना? हो हो हो, येतोय मॅडम. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा त्यांनी काढली आणि मानसशास्त्राला प्रयोगाचा दर्जा दिला आणि त्यामुळे काय म्हटलं जात त्यांना, की प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक. आता पहा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा यामध्ये जर विचार केला तर आपल्याला ग्रंथ आहे. अरिस्टॉटल यांनी कोणता ग्रंथ मांडला? डीअनिमा. आता आपण काय करायचं, जेव्हा अभ्यास करतो तेव्हा अभ्यास करत असताना अरिस्टॉटल, डीअनिमा, प्लेटो, रिपब्लिक आणि यावरती कोणते प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात याचा देखील विद्यार्थ्यांना विचार करायला पाहिजे. आता पहा की विल्यम हुंट यांची 1879 मध्ये कोठे प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली त्यावेळेस तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. तिथे आपल्याला चार पर्याय दिलेले असतात आणि त्या पर्यायामधला योग्य पर्यायाची आपल्याला निवड करावी लागते. तिथे पर्याय दिले, तिथे पर्याय दिलेले जर समजा असतील अमेरिका असेल, जर्मन असेल, त्याच्यानंतर फ्रान्स असेल, त्यानंतर ग्रीक असेल, तर आपल्याला त्यातील योग्य पर्यायाची निवड ही करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपण पाहतो की विल्यम हुंट यांचे जे काही शिष्य होते एडवर्ड टिचनर यांनी काय केले की त्यांच्या मार्गदर्शनाखाली मानसशास्त्राची दुसरी प्रयोगशाळा काढली. पहा त्यांनी, तर त्यांनी 1892 मध्ये कर्नल विद्यापीठामध्ये त्यांनी मानसशास्त्राची दुसरी प्रयोगशाळा काढलेली दिसून येते. आणि आपण पाहतो त्यांना रचनावादाचा, म्हणजे आपण रचनावादाचा जनक कोण म्हटलं तर आपण त्यांचं एडवर्ड टिचनर यांचं नाव घेत असतो. आता आपण थोडस पुढे जाऊ, मानसशास्त्राच्या व्याख्या पाहू. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपण मागील प्रश्नपत्रिकेचा जर स्वरूप पाहिलं तर आपल्याला हे आठवत असेल की आपल्याला मानसशास्त्रज्ञाच्या व्याख्या येत असतात. आपल्याला त्यावेळेस काय होतं की मानसशास्त्रज्ञाचं नाव आणि व्याख्या याची योग्य सांगड घालता आली पाहिजे. त्यामुळे काय करा, तर मानसशास्त्रज्ञाच्या व्याख्या ह्या पाठ करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की त्याच्यातले छोटे छोटे पॉइंट काढून काय कोण काय म्हणतो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तिथं गोंधळून जाण्याची गरज पडणार नाही. पहा, आता मानसशास्त्रज्ञाच्या व्याख्या पाहत असताना आपण पहिली व्याख्या म्हणजे अरिस्टॉटलचीच पाहणार आहोत. अरिस्टॉटल काय म्हणतात, तर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. पहा, सुरुवातीला सर्वात सुरुवातीला जर मानसशास्त्राचा विचार केला असेल तर तो कोणी, तर अरिस्टॉटलनी. त्यामुळेच आपण त्यांना की मानसशास्त्राचे जनक असे देखील म्हणतो. त्यांनी सांगितलं की आत्मा हे तत्वज्ञानाशी रिलेटेड आहे. आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र असं त्यांची व्याख्या आहे. 2 नंबरला पहा मॅकडुगल. मॅकडुगल काय म्हणतात, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मला हे सांगा, मन कुणी पाहिलेलं आहे का? नाही. आपण मन ही संकल्पना आहे. आपण त्या बाबतीत बहिणाबाई चौधरी यांची एक प्रसिद्ध कविता आहे, मन वडाय वडाय. हे सर्वांना ज्ञात आहे की मन हे प्रत्यक्षात दिसत नसलं तरी ते अस्तित्वात आहे आणि त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र हे आपले मॅकडुगल यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पाहणार आहेत जे बी वॅटसन. आता
पहा सुरुवातीला आत्मा आला, त्यानंतर मन आलं, आता जे बी वॅटसन काय म्हणतात की मानवी वर्तनाचे शास्त्र. आता इथं पुढे चालून अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की वर्तन आलं. वर्तन म्हणजे काय? वागणूक. आपण पाहतो की प्रत्येक व्यक्तीची हॅलो प्रत्येक व्यक्तीची वागणूक किंवा वर्तणूक सारखी असते का? नसते. व्यक्ती तितक्या वर्तणुकी वेगवेगळ्या असतात, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात. आपल्याला मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करायचा असं जे बी वॅटसन सांगतात, तर मानवी वर्तनाचे शास्त्र, वर्तन कसं असावं, वर्तनामध्ये काय अपेक्षित आहे हे मानसशास्त्रामध्ये असावं हे जे बी वॅटसन यांच्या मते आहे. पहा त्यानंतर आपण पाहतो विल्यम हुंट यांचा विचार करतो. आता आपण विचार करत असताना हे जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत जे बी वॅटसन, आपण ह्या जे बी वॅटसन जे बी वॅटसन यांना आपण काय म्हणतो की वर्तनवादाचा संस्थापक असं देखील म्हटलं जातं. कारण त्यांनी काय म्हटलेले त्यांच्या व्याख्येमध्ये की मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र असं त्यांनी मांडलेलं आहे. पहा त्यानंतर आपण पाहतो जेव्हा मॅकडुगलचा विचार केला तेव्हा मॅकडुगल यांच्या नावाने आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही देखील त्यांची व्याख्या आहे. मग अनुभव मिश्रित व वर्णनात्मक, अनुभवावरती त्यांनी जोर दिलेला आहे आणि वर्णन ह्या दोन गोष्टींवरती त्यांचा विचार आहे. आणि मॅकडुगल यांना आपण पाहतो की हेतुवादाचा जनक असं देखील म्हटलेलं आहे. त्यापुढे जाऊन आपण पाहूयात विल्यम हुंट यांची. विल्यम हुंट काय म्हणतात? बोधावस्थेचे शास्त्र. बोध म्हणजे काय? की आपण म्हणतो बोध झाला मला, बोध म्हणजे जाणीव. जाणीवेचे शास्त्र, बोधावस्थेचे शास्त्र म्हणजेच काय आहे? मानसशास्त्र आहे असं विल्यम हुंट यांच्या मते आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत सिगमंड फ्राईड याची. सिगमंड फ्राईड असं सांगतात अबोध अनुभवांचे शास्त्र. अबोध अनुभवांचे शास्त्र म्हणजे जिथं आपण पाहणार आहोत की मनोविश्लेषणवादाचा जनक म्हणून आपण सिगमंड फ्राईड यांना पाहतो. त्यांनी काय केलेले अबोध अवस्था याचे काय जे काही शास्त्र आहे त्या शास्त्रालाच मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने पुढील व्याख्या पहा क्रो व क्रो. हे मानसशास्त्रज्ञ म्हणतात मानवी व्यवहार व मानवी संबंधांचे अध्ययन. आता मानवी व्यवहार आपण जेव्हा प्रत्यक्षात जीवन जगत असतो तेव्हा समाजामध्ये खूप काही व्यक्ती असे भेटतात की आपण म्हणतो अरे त्याचा व्यवहार बरोबर नाही आणि त्याची वागणूक बरोबर नाही, व्यवहार बरोबर नाही किंवा त्याचे इतर व्यक्तीशी असलेले संबंध हे बरोबर नाही किंवा त्याची वागणुकीची पद्धत योग्य आहे अयोग्य आहे. आपण हे जेव्हा प्रत्यक्षात समाजामध्ये बोलत असतो तेव्हा त्याचं जे काही अध्ययन करणारं शास्त्र आहे ते मानसशास्त्र हे असं क्रो व क्रो यांनी सांगितलेलं आपणास दिसून येत. त्यानंतर आपण पाहणार आहे की मन हे मानसशास्त्रज्ञ सांगतात मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र आहे. पहा आपण पाहतो की सुरुवातीचा काळ हा जर पाहिला अरिस्टॉटलचा तर त्यांनी आत्म्यापासून सुरुवात केली आणि हळूहळू अनेक मानसशास्त्रज्ञांनी त्याच्यावरती अभ्यास करून आपलं मत आपलं त्यांनी मानसशास्त्राविषयीच जे काही असलेलं मत आहे ते मांडलं आणि त्याच्यानुसार आपण त्यांचा व्याख्यांचा विचार केला. मन हे मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र. अनुभव म्हणजे काय हो? तुम्ही एखादी घटना घडून गेली आणि तो घेतलेला आपण अनुभव. आपण म्हणतो पहा की अनुभव हा चांगला नाही बाबा माझा त्या व्यक्तीच्या संदर्भात किंवा त्या गोष्टीच्या संदर्भात माझा अनुभव योग्य आहे. आणि काही काही वेळेस म्हणतो प्रत्यक्ष सगळेच अनुभव आपण घ्यावे असे काही नाही तर काही काही अनुभव हे आपण दुसऱ्यांनी घेतलेल्या अनुभवाच्या आधारे सुद्धा आपण आपलं वर्तणुकीत बदल करत असतो. आता अनुभव म्हणजे काय की घेतलेला जो काही आपण जो काही एखाद्या व्यक्तीवर घडलेला जो काही प्रसंग असतो
त्याला आपण काय म्हणतो, थोडक्यात अनुभव असं म्हणतो. आणि मानसशास्त्रामध्ये या अनुभवाच्या आणि वर्तनाचा देखील अभ्यास आपल्याला केलेला दिसून येतो. त्यानंतर मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन. आता हे पहा की हे मानसशास्त्रज्ञ काय सांगतात, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. आता आपण पहा, मानव मानव म्हटल्यानंतर आपण मनुष्य प्राणी आलो आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. जेव्हा आपण मानसशास्त्राचा विचार करतो तेव्हा आपल्या मानसशास्त्रामध्ये हे तुम्हाला ज्ञात असेल, तुम्ही शिक्षणामध्ये डीएड आणि बीएड शिकत असताना जे काही मानसशास्त्रीय प्रयोग जे झाले तर ते प्रयोग कोणावरती केले, प्रथमतः मानवावरती प्रयोग नाही केलेले तर ते एखाद्या प्राण्यांवरती प्रयोग केलेले आहेत आणि त्यांचा प्रयोगाचा निष्कर्ष हा आपल्या मानवाच्या बाबतीत लागू केलेला आहे. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर आपण थॉर्नडाईकचं पाहतो की थॉर्नडाईक यांनी कुणावर प्रयोग केला, तर मांजरीवर प्रयोग केला. म्हणून इथं मॉर्गन किंवा रॉबिन्सन काय म्हणतात, तर मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. इथं फक्त मानवाच्याच वर्तनाचा नाही तर मानवांच्या व्यतिरिक्त जे काही प्राणी आहेत त्यांच्या वर्तनाच्या अभ्यासावरून आपण मानसशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. आता पहा, इतक्या व्याख्या आपण इथं घेतलेले आहेत प्राथमिक स्वरूपात तर जेव्हा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर ठेवलं जातं तेव्हा हमखास आपल्याला मानसशास्त्रज्ञाच्या व्याख्या वरती प्रश्न हा विचारलाच जातो. मग आपल्याला काय होतं की आपण जेव्हा व्याख्या आता बघताना आपल्याला काय वाटते, खूप सोपी व्याख्या आहे, कुठलीही व्याख्या मला ही खूप सोपी वाटती. परंतु जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो मग आपण तिथं कन्फ्यूज होतो की अरे हे पण बरोबर वाटायला लागतं आणि ते पण बरोबर वाटायला लागतं. मग आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातून जर विचार केला तर आपण पहा की अबोध अनुभवांचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र ही संकल्पना कोणाची आहे, कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? तर मग आपण जेव्हा उत्तराचा विचार न करता विचार करतो विल्यम वुंट, मग आपल्याला वाटतं की नाही बाबा विल्यम वुंटनी काय मांडलेलं आहे, तर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की विल्यम वुंट यांचं काय आहे, बोधावस्थेचं शास्त्र आहे. त्याचप्रमाणे जेबी वॅटसन काय म्हणतात, तर मानवी वर्तनाचे शास्त्र. आणि सिगमंड फ्राईड सांगतात की अबोध अनुभवांचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. आणि मॅकडुगलचा जर विचार केला तर मॅकडुगल काय म्हणतात, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. पहा इथं काय केलं जाऊ शकतं आपल्याला की एखादी व्याख्या आपल्याला दिली जाते आणि त्याबरोबरच त्याच्या खाली आपल्याला चार पर्याय दिलेले असतात आणि हे चार पर्याय म्हणजे कोण असतात, हे चार मानसशास्त्रज्ञ असतात. आणि ह्या मानसशास्त्रज्ञाच्या कोणता पर्याय योग्य तो पर्याय आपल्याला तिथे काय करायचा असतो, तिथे नोंदवायचा असतो. आणि मग आपण पाहतो की यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर ह्या व्याख्या आणि हे मानसशास्त्रज्ञांची नावं हे आपल्याला मुखपाठ असली पाहिजेत. त्यानंतर पहा की कधी कधी काय होतं की एखादी व्याख्या दिली जाते आणि मानसशास्त्रज्ञाचं नाव विचारलं जातं. कधी कधी असाही प्रश्न येऊ शकतो की मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाच्या मते मानसशास्त्र म्हणजे काय. आता पहा मानसशास्त्रज्ञाच्या मते म्हटल्यानंतर इथं मानसशास्त्रज्ञाचं नाव येणार आणि त्यांनी मांडलेली व्याख्या येणार. मग त्यामध्ये आपण पाहणार बोधावस्थेचे शास्त्र. बोधावस्थेचे शास्त्र हे कोणी सांगितलं, तर विल्यम वुंट यांचे. मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र हे मॅकडुगल यांनी मांडलेले. आणि त्याचबरोबर मॅकडुगल यांनी काय सांगितलं की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मापा आणि आत्म्याचं शास्त्र कोण म्हटलेले, तर अरिस्टॉटल. आपल्याला हे माहीत पाहिजे की कोणत्या व्यक्तीने कोणती व्याख्या मांडलेली आहे आणि त्याच पद्धतीनं व्याख्या आली डोळ्यासमोर की आपल्याला त्या मानसशास्त्रज्ञाचं नाव देखील डोळ्यासमोर आलं पाहिजे. त्यानंतर मानवी वर्तनाचे शास्त्र. पहा मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणून आपण कोणाचे म्हणतो, तर जेबी वॅटसन यांनी मांडलेले. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा विचार करतो की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण मानसशास्त्राचा अभ्यास हा करावयाचा आहे. आणि मानसशास्त्र ही संकल्पना आपण प्रत्यक्षात दररोजचं जे काही जीवन जगतो
आपण खूप वेळेस काही खूप शब्द वापरत असतो पहा मानसशास्त्राच्या बाबतीत, आणि ते शब्द आपल्याला नवीन नसतात, परंतु आपण काय करतो की त्याच्याकडं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून न पाहता आपण रेग्युलर मध्ये ते शब्द वापरत असतो. परंतु आता इथे आपल्याला काय करायचं आहे की तो शब्द मानसशास्त्राकडं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून इथं पाहायचं असलेलं दिसून येतं. मग मानसशास्त्राचा विचार करत असताना आपण हॅलो मानवी वर्तनाचे शास्त्र तर मॅकडुगल जे बी वॅटसन यांची व्याख्या आहे, तुम्ही पुस्तकामध्ये पाहून घ्या. तुम्ही अभ्यास करत असताना रेफरन्स म्हणून आपल्या जे काही डीएड बीएडला पुस्तक अभ्यासाला आहेत तेच अभ्यासण्याचा प्रयत्न करा. कारण कालच आपल्याला डॉक्टर तायडे सरांनी सांगितलं पहा की आपल्याकडं आता अभ्यासासाठी खूप काही साधनं आहेत, तर तुम्ही त्या साधनांपैकी आपल्याला जे योग्य शाळेमध्ये सॉरी कॉलेजमध्ये आपण जे काही अभ्यासायला असलेली पुस्तकं आहेत त्यांचा रेफरन्स घेतलेला अधिक चांगला राहील. त्यामध्ये पहा मानसशास्त्राच्या शाखा सॉरी मानसशास्त्राच्या शाखा. आता शाखा पाहत असताना शाखा ह्या दोन प्रकारच्या आहेत. प्रामुख्याने एक सैद्धांतिक शाखा आहे आणि एक व्यावहारिक किंवा त्यालाच आपण काय म्हणतो उपयोजित शाखा असं देखील म्हटलं जात. आता पहा की मानसशास्त्र म्हटलं की आपण अभ्यासणार आहोत त्या शाखांपैकी एक शाखा म्हणजेच बालमानसशास्त्र एक आहे. आपणास माहिती आहे की आपण बीएड आणि बीएड करत असताना शैक्षणिक मानसशास्त्र ही अभ्यासायला होतं. मग आता ह्या सैद्धांतिक शाखा तिथं काय केलेलं असतं, सिद्धांत असतात, तत्व असतात. आणि आता पहा त्याच्यामध्ये सामान्य मानसशास्त्र. सामान्य मानसशास्त्र म्हणजे काय, तर त्या सामान्य मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केलेला आहे की सामान्य वर्तणुकीचा अभ्यास केलेला असतो. आणि आपण मानसशास्त्र ही संकल्पना पाहत असताना मी तुम्हाला मगाशीच म्हटल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो की ज्याप्रमाणे आपण पाहतो की समाजामध्ये आपण वागत असतो आणि खूप काही शब्द असे आहेत की ते मानसशास्त्राशी संबंधित आहेत. आता उदाहरणार्थ म्हणतो पहा की भावना, अरे ह्या व्यक्तीला काही भावनाच नाहीत का. मग जेव्हा भावनांचा विचार करतो भावना म्हणजे काय हो, तर भावना म्हणजे हा मानसशास्त्रामध्ये एक आलेली संकल्पना आहे. आणि आपण म्हणतो की भावना कशाला म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या भावना ह्या असतात, असतात की नसतात. प्रत्येकाला राग येतो, प्रत्येकाला प्रेम वाटतं, प्रत्येकाला द्वेष ह्या भावना असतात, कुणाच्या कमी अधिक स्वरूपात ह्या भावना असतात. मग आपण काय म्हणतो सरळ शब्द वापरून देतो की आपल्याला त्या व्यक्तीला कसल्याही प्रकारच्या भावना नाहीत, तो व्यक्ती कसा आहे तर भावना शून्य आहे आपण असं म्हणतो. म्हणजे काय मानसशास्त्राचा विचार करत असताना सामान्य स्वरूपात सुद्धा आपण पाहतो की सामान्य मानसशास्त्र म्हणजे आपण रेग्युलर जे काही वापरतो शब्द ते काही मानसशास्त्राशी संदर्भात असतात. आता विकृती मानसशास्त्र, आता पहा मानसशास्त्राची दुसरी शाखा आहे विकृती मानसशास्त्र. विकृती म्हणजे काय, आता ह्या मानसशास्त्राच्या शाखांमध्येच जे काही शब्द आहेत त्या शब्दांवरूनच त्यांचे अर्थ हे आपणास अभिप्रेत होतात. विकृती मानसशास्त्र म्हणजे काय, जे काही गुन्हेगार लोक असतात आपण पाहतो की पोलीस स्टेशनमध्ये किंवा क्राईम जे घडतो तिथं काय झालेलं असतं की विकृतीचा विचार केला जातो. म्हणजे ते गुन्हेगार असतात तर त्या गुन्हेगाराचा अभ्यास केला जातो पहा की गुन्हेगार हा व्यक्ती कुठलाही व्यक्ती गुन्हेगार म्हणून जन्माला येत असतो का, नाही. तर तो व्यक्ती गुन्हेगार का घडला, त्याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे, तो कुठल्या समाजामधून आला, त्याला त्या गुन्हा करण्यासाठी त्याला कुठली कारण कारणीभूत ठरली, ह्या सगळ्या गोष्टींचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं की विकृती मानसशास्त्र. आपण पाहतो की कुठली तरी घटना घडून जाते आणि त्याचा आपल्या मनावरती एवढा त्याचा परिणाम होतो आणि माणूस काय होतो की डिप्रेशन मध्ये जातो किंवा एखाद्या वेळेस वाईट मार्गाला जातो. एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये अशी घडते की एखाद्या व्यक्तीसाठी ती चांगली असू शकते, एखाद्या व्यक्तीसाठी ती वाईटही असू शकते आणि त्यामधूनच काय होतं तर विकृती जन्म
घेत असते. मग विकृती जन्म घेतली की आपण काय म्हणायचं का की एखाद्या व्यक्ती आपण खूप वेळेस पाहतो पहा की आपल्याला पिक्चर पाहतो पिक्चर मध्ये हे दाखवलं जातं की एकाच आईचा मुलगा हा खूप काही चांगलं काम करत असतो त्याच आईचा मुलगा हा वाईटही एक काम करत असतो. मग आपण काय म्हणायचं की इथं विकृती मानसशास्त्राचा अभ्यास केला जातो की तो ज्या सोबती तो ज्या काही समाजामध्ये राहिला जो काही परिसर आहे त्या परिसराचा त्याच्यावरती काय परिणाम झाला याचा अभ्यास कुठे केला जाणार आहे तर विकृती मानसशास्त्रामध्ये. आणि त्यानंतर आपण तिसरी शाखा पाहणार आहोत जी बालमानसशास्त्र आहे. तर ह्या बालमानसशास्त्राचा विचार करत असताना आपण पाहतो की आपल्या अभ्यासाला बालमानसशास्त्र हे आहे. मग हे बालमानसशास्त्र कशासाठी येऊ आपण का अभ्यास करायचा आपण तर शिक्षक व्हायला लागलो. मग बालमानसशास्त्राचा अभ्यास करण्याचं कारण म्हणजे आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत ते विद्यार्थी हे आपल्याकडं प्रामुख्याने सहा ते 14 वयोगटातील विद्यार्थी राहणार आहेत. मग या विद्यार्थ्यांच्या मनाच्या काय अवस्था आहे त्यांच्यात शारीरिक बदल काय होतात शारीरिक बदलाबरोबरच काही भावनिक बदल असतात काही मानसिक बदल असतात. मग ह्या बदलांचा परिणाम त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या अध्यापनात कशा स्वरूपात होत असतो याचा आपल्याला कुठे अभ्यास करायचा बालमानसशास्त्रामध्ये. आपण पाहतो की एखादं बालक जेव्हा वर्गामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात सगळेच विद्यार्थी सारखे असतात का नाही सगळेच विद्यार्थी हे सारख्याच परिवारातून आलेले नसतात. मग हे विद्यार्थी जे काय आहेत त्यांच्यावरती कुठल्या गोष्टीचा परिणाम कमी अधिक स्वरूपात असतो मग हे आपल्याला अभ्यासावायचं आहे ते कशामध्ये तर बालमानसशास्त्रामध्ये. आणि मग त्याच्यावरती काय होत असतो की एकच शिक्षक असतात एकच शिक्षक 50 विद्यार्थ्यांना सारख्याच स्वरूपाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. असं कधी घडतं का की एकच शिक्षक आहेत आणि वर्गामध्ये 50 विद्यार्थी बसलेले आहेत परंतु एका शिक्षकाने ज्ञान देताना एका विद्यार्थ्याला जास्त दिलं आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला कमी दिलं असं होतं का? होत नाही. परंतु घेत असताना प्रत्येक विद्यार्थी त्याच पद्धतीनं ते ज्ञान ग्रहण करतो का? नाही. तर ज्ञान ग्रहण करत असताना आपण पाहतो की कमी अधिक स्वरूपामध्ये त्यामध्ये त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. मग आपण म्हणतो याचा अभ्यास कुठे करायचा आहे आपल्याला तर बालमानसशास्त्रामध्ये. अध्यापन करत असताना त्यांना कोणकोणत्या स्वरूपाच्या अडचणी येतात कोणकोणत्या स्वरूपाच्या अडचणी आल्या आणि त्या अडचणी आपल्याला कशा स्वरूपात सोडवायच्या याचा जिथे आपण विचार करणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहोत बालमानसशास्त्र. आणि आपल्या या परीक्षेच्या संदर्भात आपल्याला बालमानसशास्त्र हे खूप उपयोगाचं आहे. त्याचनंतर सामाजिक मानसशास्त्र पहा आपण ज्या काही समाजामध्ये राहत असतो त्या समाजामध्ये राहत असताना काहीतरी समाजाची मानसिकता असते. टीव्ही दादाने कुठं टाकली काल उगच दिली पटकन दिली त्यांना लिहायला एकले घाण. हॅलो की समाजामध्ये राहत असताना आपण पाहतो की सामाजिक मानसशास्त्राचा देखील विचार करावा लागतो. ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाची मानसिकता काय आहे. आणि आता आपण पाहतो की समाजामध्ये अनेक आंदोलन घडतात अनेक काही घटना घडतात मग त्याचा काय त्याचा ह्या मानसशास्त्राशी संबंध असलेला दिसून येतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत वैकासिक मानसशास्त्र. वैकासिक मानसशास्त्र म्हणजेच काय तर विकासाचे मानसशास्त्र. आपण पाहतो की ह्या विकास कशा स्वरूपाचा होणार आहे किंवा करत आहोत याचा अभ्यास आपण विकासाच्या मानसशास्त्र वैकासिक मानसशास्त्रामध्ये करणार आहोत. त्यानंतर आपण पाहतो प्रायोगिक मानसशास्त्र. आता ह्या प्रायोगिक मानसशास्त्राचा विचार करत असताना आपण पाहतो की जेव्हा प्रायोगिक मानसशास्त्र असतं त्यावेळेस आपण दोन प्रकारचे गट करतो आणि त्या दोन गटांमध्ये एका गटावरती आपण प्रयोग करतो आणि दुसऱ्या गटावरती प्रयोग न करता जे काही परिणाम झालेले आहेत ते परिणाम अभ्यासण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण काय म्हणतो प्रायोगिक मानसशास्त्र. आपण पाहतो प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणून आपण
विल्यम हुंट यांना म्हटलेले, कारण त्यांनीच पहिल्यांदा आपल्याला प्रयोगशाळा, मानसशास्त्राची जी काही प्रयोगशाळा आहे ती प्रयोगशाळा निर्माण केलेली दिसून येते. त्यानंतर सातव्या स्वरूपाचा आहे शरीरशास्त्रीय मानसशास्त्र. शरीरशास्त्रीय म्हणजे आता आपण पाहतो की ज्या वेळेस मानसशास्त्राचा विचार केला जातो, आता सगळेजण आपलं पूर्ण जग ज्या काही कोरोनाच्या काळामध्ये सफर करत आहे त्याचा विचार केला, तर या शरीरशास्त्रीय मानसशास्त्राचा विचार करत असताना कोरोना होऊन गेलेले काही व्यक्ती किंवा काही पेशंट जे काही आहेत त्यांना वेगवेगळ्या मनांचे काही मनांमध्ये झालेले बदल जे असतील याचा अभ्यास कुठे केला जाणार आहे की या मानसशास्त्रामध्ये. आपण पाहतो की आता आपल्यामध्ये आपल्यामध्ये ह्या कोरोना काळामध्ये खूप काही व्यक्तींना कोरोनाच्या ह्याच्यापासून डिप्रेशन मध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. खूप काही व्यक्ती ह्या डिप्रेशन मध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. मग याचा अभ्यास कुठे केला जातो, तर शरीरशास्त्रीय मानसशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यानंतर आपण पाहणार आहेत मानसशास्त्राची ही जी दुसरी शाखा आहे ती व्यावहारिक किंवा त्याला उपयोजित शाखा, ज्याला आपण म्हणतो ती उपयोजित शाखा. त्याच्यामध्ये पहिली आहे चिकित्सालयीन मानसशास्त्र. चिकित्सालयीन म्हणजे जिथं आपण चिकित्सा केली जाते त्याला चिकित्सालयीन मानसशास्त्र असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण पाहणार आहोत सल्ला मार्गदर्शन. आपण पहा की काही काही वेळेस काही व्यक्तींना सल्ला दिला जातो कारण त्यांच्या मनावरती काहीतरी गोष्टीचा परिणाम हा झालेला दिसून येतो, मग त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी सल्ला मार्गदर्शन मानसशास्त्राची आवश्यकता असते आणि त्यामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर हे उपयोजित म्हणजे तिसरी आहे गुन्हेगारीचे मानसशास्त्र. गुन्हेगारीचे म्हणजे आपण पाहतो की गुन्हेगार लोक जे काही असतात, पोलीस स्टेशनमध्ये काही एखादा गुन्हा घडतो आणि ते गुन्हेगार लोक येतात आणि मग त्यांच्या मनाचा त्यांच्यावरती काय परिणाम झाला याचा अभ्यास करणार ते शास्त्र म्हणजेच गुन्हेगारीचे मानसशास्त्र. त्यानंतर चौथं आहे औद्योगिक मानसशास्त्र. औद्योगिक मानसशास्त्राचा विचार करत असताना आपण पाहतो की जे मोठे मोठे उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यामध्ये आपण पाहतो की हे जे काही लेबर लोक काम करतात किंवा कामगार लोक काम करत असतात त्यांच्या मनाचा इथं विचार केला असतो, किंवा मालक आणि आपण म्हणतो पहा मालक असतील किंवा कामगार असतील त्या कामगारांकडनं आपल्याला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे काम करून घेता येईल, त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल याचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपण ह्या औद्योगिक मानसशास्त्रामध्ये करत असतो. आणि सर्वात शेवटी जर पाहिलं तर शैक्षणिक मानसशास्त्र. आपण शिक्षणाविषयक जी काही तत्व जी काही अभ्यास आहे तर तो काही आपण ह्या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये करत असतो. आता पहा ह्या मानसशास्त्रांच्या शाखापैकी आपण बाल मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र याचा आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा पेपरच्या दृष्टिकोनातून या दोन मानसशास्त्राचा आपल्याला विचार करावयाचा आहे. आता आपण जो काही आजच्या तासिकेमध्ये जो काही भाग घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आपण प्रामुख्याने मानसशास्त्राची संकल्पना कशाला म्हणायची, मानसशास्त्राच्या व्याख्या काय आहेत, मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणायचं, मानसशास्त्राचं स्वरूप काय, शास्त्राचा प्रकार काय आपण याचा अभ्यास केलेला आहे. आणि शेवटी आपण म्हणतो की मानसशास्त्राच्या शाखा. आजच्या तासिकेमध्ये आपण जो काही अभ्यास केला हे प्रश्नपत्रिकेच्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये तुम्ही जे काही प्रश्न आहे निघतील तेवढे जास्तीत जास्त प्रश्न काढून तुम्ही त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा ही विद्यार्थ्यांना विनंती. कारण कसं आहे आपण नुसतं सरसकट नुसतं वाचत बसलो तर आपल्याला तो विषय कठीण वाटायला लागतो. त्यामुळे तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे तुम्हाला
महत्त्वाचं वाटतं ते आपण नोट लिहून घेऊन जर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला जास्तीत जास्त लक्षात राहील हे सांगते. हॅलो मॅडम, आवाज येत नाही. हॅलो हॅलो, हा येतो मॅडम. मॅडम आवाज येतो. मानसशास्त्राचा आपण आजच्या तासिकेमध्ये एवढा विचार केलेला आहे की जे काही आज आपण तासिकेमध्ये पाहिलेले प्राथमिक स्वरूपामध्ये प्रस्तावना करून मी तुम्हाला मानसशास्त्र हा विषय शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू. हा धन्यवाद मॅडम. आपण आपण जे काही पीपीटीचा वापर केला त्यामुळे आपण मांडलेला विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांपर्यंत पोहोचला. बरेच जण म्हणत होते मॅडम आपला व्हिडिओ सुरू करा, आता आपण व्हिडिओ सुरू केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चित चांगला लाभ आपल्या आजच्या या व्याख्यानातून झालेला आहे. आता बालमानसशास्त्राच्या अनुषंगाने असे पीपीटीच्या माध्यमातून टू द पॉइंट आपण निश्चितच विषय मांडाल, त्यामुळे परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने लाभ होईल. खूप छान मांडणी आपण केलेली आहे. सगळ्या विद्यार्थ्यांच्या चॅट बॉक्स मध्ये सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही प्रश्नही चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत ज्याचा प्रयत्न उत्तर देण्याचा प्रयत्नही काही पार्टिसिपंट्सनीच केलेला आहे. ही फार चांगली बाब वाटली मला. मित्रांनो, सगळ्यांना मी विनंती करतो की जे जर काही आपल्याला प्रश्न असतील तर आपण मध्ये अनम्यूट करून बोलण्यापेक्षा आपण चॅट बॉक्सचा वापर करावा, जेणेकरून मग चॅट बॉक्स पाहण्यासाठी सुद्धा आम्ही 3-4 जण आमची मंडळी चॅट बॉक्स पाहत असते कोणाचे काही प्रश्न आहेत का, आणि त्या अनुषंगाने त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. अनम्यूट करून जर बोलला तर मग व्याख्यात्यांना काय होतं की त्यांची लिंक तुटते आणि मग थोडस डिस्टर्ब होतं. तर पुन्हा एकदा विनंती आहे की मध्ये मध्ये आपण अनम्यूट करून काही बोलू नका, चॅट बॉक्सचा वापर करा. एवढी एक विनंती सर्वांना आहे. मॅडम जवळपास 250 विद्यार्थी 235 विद्यार्थी आपल्या व्याख्यानासाठी होते. आपले पुन्हा एकदा चैतन्य साधनेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा आपला आपली तासिका ही परवा संध्याकाळी 6-7 असणार आहे, त्यावेळेस पुन्हा एकदा आपण भेटूया. आपले आभार, सर्व पार्टिसिपंटचे आभार. विकास शिंदे सर आपणही जॉईन होतात, वानखेडे माझे विद्यार्थी आहेत तेही जॉईन होते. सर्वांची मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हे सेशन संपलं असं जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू सर.